तुमचं काय काम आहे? काय केलं 2.5 वर्षात? 2 दिवस फक्त मंत्रालय असा मेंगळट मुख्यमंत्री आम्हाला नको आहे, काही येत नाही फायनान्स, मला कळत नाही. मग काय झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला? 2 दिवस फक्त मंत्रालय कामकाज कोण करेल? जनतेचे प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण, उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार, काय वाटत नाही? आत्ता करतायत म्हणतात, आत्ता काही या राज्य सरकारने जावं आणि 52% पुढे वाढून घ्यावं. 4 वेळा मुख्यमंत्री होते, मराठा मुख्यमंत्री होते, का नाही केलं? ही भांडणं तुम्हाला अभिप्रेत आहे, तुम्ही चालत येता आणि पेटवता लोकांची मन? का नाही शांततेचा एखादा मोर्चा काढलात की महा शांत व्हा, जातीचं राजकारण नको, पुतळा पडला चला आपण एकत्र होऊ, यापेक्षा चांगला देखणा पुतळा तयार करूया बोलला असता तुमची कीर्ती वाढली असती हो. शरद पवार, तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळतायत. वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकला नाही. आता मराठी घुसलात ना ज्यांना कोणाला घेऊन, मला माहिती आहे. माझा पण इंटेलिजन्स डिपार्टमेंट सेपरेट आहे. कोणाला घेऊन कोणाला आहे? एक मला फोन आला सुरुवातीला जिरांगेचं आंदोलन चालू झालं, फोन आला. पहिल्यापासून शिवानी बोला, म्हणलं हा काय आपल्या चांगल्यासाठी नाही बोलतोय. म्हणलं काय रे? नाही तुम्ही विरोध येत आहे बोलला आणि मग शिव्या चालू. म्हणलं बघ, तुझा घरचा ॲड्रेस दे, मी येतो रात्री तुझ्या घरी, दे तरी. मग शिव्या बॅग आता ठेवला, मी आमच्या PA दिला बोलायचा ॲड्रेस बिड्रेस काढ आणि पोलिसांना कंप्लेंट कर. कोण निघाला? शरद पवारांचा कार्यकर्ता चव्हाण. हे खेळ का खेळता? शिव्या घेऊन मला काय होणार नाही. त्याचा ॲड्रेस मिळाल्यावर माझी जी प्रक्रिया असेल त्यात त्याला संरक्षण घ्यावं लागेल ना. हे गेम आमचे वरिष्ठ खेळतात. छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोक कल्याणकारी बनावा हे ध्यानी मणी पवारांचे असायला हवं. आमच्या सरकारनं सांगायला नाही, थांबा वाद नको, बसूया आपण, चला पुढचा पर बसूया, मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो माझ्या ओळखीचा जुना. बोला ना, कोण नाही म्हणणार आहे. पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं याला कोण म्हणणार ना? या महाराष्ट्रात स्थान नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण, उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार, काय वाटत नाही? दुसऱ्याने तर सोडले हो, पत्रकार कोणतं आहे तो, त्याची मी केस करणार, मी स्वतः करणार कम जर सरकारने नाही केली तर. तो काढ रे व्हिडिओ तो आता तो त्याचा. त्यांना महाराज काय ना त्याला दाखवणार त्या संजयला, त्याला माहित नाही. हा तुम्ही पाहिला असेल, महाराज शिवाजी का ऐसा अपमान तो मुघलोने भी नहीं किया. हे कोणाची औलाद? बरं हा ना महाराज पडल्यानंतर काही क्षणातच वरून प्लॅस्टिक टाकण्यात आलं व्हाईट रंगाचं, हे बाजूला करून फोटो काढून व्हायरल धंदे करतोय, भडकाभडकी करतोय. राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी, याला आत्मदे करावा, वातावरण बिघडवतोय. याच्यापेक्षा दुसरा एवढेच असू शकत नाही. काय चेष्टा आहे का? हा विषय निवडणुका म्हणून कसे नाचल? हे किती धाडसी आहे ना. मी परवा पाहिलं, मला माहितीच आहे, मी त्या गावचाच आहे, 39 वर्ष त्या गावातच होतो मी. काय आहे यांच्यामध्ये मला माहिती आहे. या उद्धवमध्ये कधी कुठे कानफडत पण नाही मारलं आणि काय धमक्या, गेट आउट. अरे तू काय गेट आउट म्हणतो? तू मुख्यमंत्री होतास, लोकांनीच गेट आउट केला ना तुला.
आता पुढच्या निवडणुकीत वाट बघतोय पवार साहेब, मलाच करा, तुमची सत्ता कशी येईल? आम्ही काय द्यायला बसलोय? आम्ही आहोत आणि राहणार. तुमचं काय काम आहे? काय केलं 2.5 वर्षात? 2 दिवस फक्त मंत्रालय. असा मेंगळ मेंगळट मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. काही येत नाही फायनान्स, मला कळत नाही. मग काय झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला? 2 दिवस फक्त मंत्रालय, कामकाज कोण करेल? जनतेचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, शिक्षणाचं असो, सामाजिक असो, आर्थिक, कोण पाहणार, कोण अभ्यास करणार? आणि मुख्यमंत्री काय हो, त्याला पाहिल्यावर वाटतो का माणूस मुख्यमंत्री व्हा? बावळट बावळट आहे. ह्याचा मी तुम्हाला ड्रेसचं सांगितलंय, हा ड्रेस मी सिलेक्ट केलेला आहे. तेव्हा एक दिवशी रात्री घरी गेलो, काहीतरी काम मी बोलवलं, मला 9-1 वाजले होते. साहेब बोलले माझ्याकडे नाही काम, तुला उद्धवने बोलवलं आहे. म्हणलं गेलो वर, उद्धवने गेलं होतं तिथं, कपडे घातले होते एक शर्ट पॅन्ट, आणि बोलतो साहेब थोडा बसाल का? म्हणलं हा ना, का करताय? नाही कपडे टेलरकडून आले जाल्या मी ट्राय करतो कुठला चांगला दिसतो. म्हणलं खरा, मी पण ऑब्झर्व करतो तुम्हाला. हां, पहिला शर्ट पॅन्ट घातलं, मग दुसरं काय घातलं, जॅकेट घातलं, मग आणि मग नंतर शेवटी हे एकच कपड्याने आ शरीर झाकतं ना असं हे घातलं. ते आता नेहमी घालतो तो इथून पायापर्यंत. आणि मला वाटतं साहेब कसं मिळलो? उत्तम. मला विकेट काढायचीच होती, मिळलो उत्तम. छान दिसतं साहेब, तुमच्या पर्सनॅलिटीला शोभतं. यांनी सुरूच केलं, ते अद्याप काढत नाही हो, अद्याप काढत नाही. एवढा भावळट माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री झाला, आपला 10 वर्ष मागे घेऊन गेला. महाराष्ट्रात चंगेला हात जोड, जनतेला हात जोडून सांगेल हे तिघ आहेत तर तिघ निकामी आहेत. शिवसेनेत तर काय रस नाही, कोण राहिला नाही. 40 आमदार 42 आमदार गेले तर काय राहणार? आमचे पवार साहेब थोडे वाढले खासदार, पालवी फुटली लगेच, आम्ही सत्तेवर येणार. ओ कसे येणार? अजित येऊ देणार का तुम्हाला? आता बघा आज मोर्चा 12 मतीला कसं येऊ देणार?